गेल्या वर्षीचा सीझन होता आणि त्या सीझनामध्ये असंच एक मोकळं वातावरण होतं, परंतु दोन तीन दिवसानंतर एकदम असं वातावरण बदलून पावसाचं वातावरण तयार झालं. शेतकरी हा शेतकऱ्याच्या कामापुरताच आपल्या कामात मग्न असतो, परंतु शेतकऱ्याला हे नाही समजत की बा वातावरणात काय फेरबदल होणार आहे. गेल्या वर्षी आम्ही असंच शेतकरी बसलो असताना एक व्हॉइस SMS आला आणि तो SMS एवढा खतरनाक होता की पुढच्या जवळजवळ 5-6 दिवसात वादळी वाऱ्यासोबत पाऊस आणि पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे. आणि मी मार्केटमध्ये असं शेतकऱ्यांना सांगितलं की आता आपल्या इकडे गारपीट होण्याची शक्यता आहे, तुम्ही माल काढा. म्हणून त्यांनी काही माल काढला नाही. मी लवकर घरी आलो आणि मजूर वाढवून जास्तीत जास्त मोठा माल आणि त्याच्यासोबत थोडासा कच्चा का माल असे ना, दोन पैसे कमी भेटतील, पण आपले जर कट्टे वाढले तर पैसे सारखेच होऊन जातील. म्हणून मी चटकन माल काढला. पाहतो तर जवळजवळ 3-4 दिवसातच सांगितलं मेसेजप्रमाणे गारपीट झाली. आम्ही शेतातच होतो, माझे वडीलसुद्धा शेतातच होते आणि जनावरं बाहेर बांधलेले होते. वडील म्हणत पावसाचा मौसम आहे, आपण जनावरं आतमध्ये बांधून घेऊ. मी म्हटलं थोडा वेळ राहू द्या, पाऊस येऊ द्या, पाऊस काही एवढा येणार नाही साधारण. परंतु पाऊस सुरू झाला, पावसासोबत थोडीशी बारीक हरभरे एवढी गार सुरू झाली आणि गारीचं रूपांतर एवढं म्हणजे पुढे पुढे वाढत गेलं की हरभऱ्या एवढी गार, नंतर शेवटच्या क्षणापर्यंत अर्ध्या किलो झाली, 1/4 किलो, 1/2 किलो, आणि एवढं नुकसान झालं की झाडाला पानसुद्धा राहिलं नाही. 5-6 दिवसात मी 1,26,000 माल विकला. मला जो व्हॉइस SMS आला रिलायन्स फाउंडेशनमधून, त्याच्यामुळे माझा एवढा मोठा फायदा झाला आणि इकडे शेतकऱ्यांनासुद्धा मी जे सांगितलं त्यांचासुद्धा फायदा झाला. तर जवळजवळ आमच्या गावातले 6-7 शेतकरी 3-4 लाखानं ते म्हणजे नुकसान होणारं त्यांचं टळलं आणि माझंसुद्धा हरभऱ्याचं 1 लाख रुपयाचं आणि हे 1,26,000 असं जवळजवळ 2-2.5 लाखाचं माझंसुद्धा नुकसान टळलं.